सवालों का जवाब देते हुए कांग्रेस प्रदेश अध्यक्ष नाना पटोले ने भारतीय जनता पार्टी प्रणीत केंद्र सरकार पर आरोप लगाया है, जहां उन्होंने कहा कि जिन आश्वासनों के बूते पर भारतीय जनता पार्टी सत्ता में आई, आज उन्हीं आश्वासनों को भुलाते हुए भाजपा ने किसान विरोधी भूमिका ली है। जहाँ तीन काले कानून लाने का प्रयास तो किया ही, साथ ही साथ किसानों को खालिस्तानी आतंकवादी कहते हुए चर्चा भी नहीं की। आश्वासन दो केंद्रातलं आणि राज्यातलं भाजपचं सरकार आलं, त्या आश्वासनाची पूर्तता हे करू शकले नाही। शेतकऱ्यांना त्याच्या लागणाऱ्या खर्चाच्या डबल त्याला प्रॉफिट मिळेल, त्याच्या शेतीच्या मालाला भाव मिळेल, हे आश्वासन नरेंद्र मोदीजींनी प्रधानमंत्री होण्याच्या पहिले या देशाच्या शेतकऱ्यांना यवतमाळ जिल्ह्यातून केलेलं होतं। आज शेतीच्या मालाला दोनपट भाव मिळण्याच्या जागी त्या ठिकाणी शेतकऱ्यांच्या आत्महत्या पाचपटीने वाढवण्याचं पाप हे बीजेपीने जाणूनबुजून केलं आणि तीन काळे कायदे आणून शेतकऱ्यांना शेतीतूनच बाहेर काढायचं, अशा पद्धतीचं एक पाप त्या काळामध्ये केंद्रातल्या बीजेपीच्या सरकारने केलं। आणि शेतकऱ्यांनी जेव्हा आंदोलन केलं, त्या आंदोलनामध्ये आपण एक गोष्ट पाहिली की प्रधानमंत्री शेतकऱ्यांना आतंकवादी खालिस्तानी म्हणत राहिलेत, आंदोलनजीवी म्हणत राहिलेत, पण शेतकऱ्यांशी बोलू शकले नाहीत। तर हे जे शेतकऱ्यांबद्दलचा राग जो आहे, हा राग बीजेपीचा जो आहे तो स्पष्टपणे पुढे आलेला आहे। आणि त्याच्यामुळे या देशातला शेतकरी आपण सांगितल्याप्रमाणे आज अडचणीत आलेला आहे।